माझी जन्मठेप भाग अठ्ठ्याण्णव प्रायोजक आशिष नरेंद्र जोशी दीपनगर भुसावळ ते फुटाणे हिंदू का होऊ नयेत पहिल्या दिवशी मला हा प्रकार कळताच मी त्या बंदीवानात जे कारागारातील लोक जात असत त्यांच्यातील कित्येक मंडळींचे या त्यांच्या आत्मघातक वेडगळ रूढीबद्दल बोलून पुष्कळ कान उपटले सांगितले की अरे आज तुम्ही ठाकूरांनी जिलबी केली कोणी मुसलमान आला त्याने तिला हात लावला ती बाटली ती फेकून दिलीत त्याने ती खाऊन टाकली दुसरे दिवशी तू पेढे केलेस कोणी ख्रिश्चन आला त्याने हात लावला पेढे बाटले तू ते फेकून दिलेस त्याने ते खाऊन टाकले तू पुन्हा उपाशीचा उपाशी हिंदूंच्या ह्या विटाळाचे पायी हिंदू भिकेस लागले परदेशात जाऊन बाहेरचा पैसा देशात आणणे अशक्य झाले कारण मुख्यत ह्या खाण्यापिण्याचा विटाळ देशातील धन अन्न परके लुटून नेतात तो विटाळ नाही आपले अन्न जगाने हिसकावून यावे आणि त्यावर लाल व्हावे तो विटाळ नाही पण दुसऱ्याचे अन्न आपण पराक्रमाने मिळवून खाणे हा विटाळ दुसऱ्याचे हरण नका करू पण निदान स्वतःचे नुसत्या त्यांच्या स्पर्शाने त्यांनी हरण करावे हा गाढवपणा तरी घडू देऊ नका मुसलमानांनी तुमच्या फुटाण्याच्या पोत्यात हात घातला तर ते फुटाणे जर मुसलमानी होतात तर तुम्ही हिंदूंनी मुसलमानांच्या फुटाण्यास शिवताच ते फुटाणे हिंदू का होऊ नयेत तर वेड्यानो जा उद्या तुम्ही काही जण काम बंद होताच सत्वर पुढे घुसा आणि मुसलमानांच्या पोत्यात हात खुपसून फुटाणे खाऊ लागा ते ओरडले की सांगा आम्ही हिंदू या फुटाण्यास प्रथम शिवलो म्हणून हे फुटाणे हिंदू झाले आपले हिंदू फुटाणे त्यांच्या स्पर्शाने बाटत नाहीत तर आपल्या हिंदूंच्या स्पर्शाने मुसलमानी फुटाणे हिंदू होतात जा ह्या आक्रमणशास्त्रावर विश्वास ठेवा पाप माझ्या डोक्यावर आपण होऊन उपाशी का मरता अशा उत्क्षोभक प्रकाराने त्यास समजावता समजावता त्यातील काय ते शे दीडशे लोक त्याप्रमाणे वागण्यास सिद्ध झाले तिसऱ्या दिवशी ह्या लोकांनी इतर हिंदूंची वाट न पाहता कामावरून सुटताच नीट मुसलमानी पोत्यांकडे रोख वळवून त्यावर हात मारावयास सुरुवात केली मुसलमान अर्थातच पिसाळले हिंदूंनी मागची आठवण देऊन साफ सांगितले तुम्ही प्रथम शिवलात म्हणजे फुटाणे मुसलमानी होतात तसे आता आम्ही प्रथम शिवलो म्हणून फुटाणे हिंदू होणार ती गडबड त्या सर्व कामावरील गोरा अधिकारी जो होता त्याने ऐकताच त्यासही हसू आले आणि त्याने त्या हिंदूंस काही एक शिक्षा न करता उलट त्यांच्या वेडगळ समजुतींनी त्यांची दोन दिवस झालेली दुर्दशा आज त्यांनी होऊ दिली नाही याविषयी अभिनंदनच केले त्या पुढाकार घेतलेल्या हिंदूंची चंगळ चाललेली पाहून इतर सर्व हिंदूही मुकाट्याने ते फुटाणे खाऊ लागले दुसऱ्या दिवसापासून मुसलमानांनी पुन्हा पोत्यांना शिवण्याची आगळीक करणेही सोडून दिले कारण तिचा आता त्यांना काही एक उपयोग होणार नव्हता विटाळाची खोड मोडून टाकली प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगांचा उपयोग करून घेऊन खाणे पिणे निजणे बसणे अशा व्यवहाराच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत विटाळ विटाळ म्हणून चित हिंदूंची वेडी खोड त्या बंदीवानांतून आम्ही बरीच नामशेष करू शकलो त्यायोगे मुसलमानी किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणेच हिंदू धर्म आणि हिंदू रूढीही त्या आपत्तीच्या जगात व्यवहारास सुखकर आणि आपत्तीस तोंड देण्यास समर्थ होत गेल्या परिणामत त्या रूढींच्या त्रासाने कंटाळून निरुपायाने हिंदू समाजास अंतरलेले अनेक लोक शुद्ध होऊन परत हिंदू होत चालले आणि पहिल्याप्रमाणे जे हिंदू असलेले बाटत ते बाटत नाहीसे झाले ख्रिश्चनांतूनही एखादा दुसरा मधून परत घेतला जाई उदाहरणार्थ एका तेलंगी वॉर्डराची गोष्ट घेऊ हा चाळीशीच्या वरचा मनुष्य होता तेलंगी होता पण एका पिढी पूर्वीचा ख्रिश्चन अंदमानात येताच त्यास तेलंगी रामायण वाचताना पाहून आम्ही त्याच्यावर डोळा ठेवला तो इंग्रजीही थोडा बहुत शिकला होता आम्ही बंदिवानांस फार सुलभपणे इंग्रजी शिकवून मुनशीची जागा देववितो ही गोष्ट प्रत्यक्ष पाहून तो इंग्रजी शिकण्यासाठी चोरून मारून आमच्याकडे येऊ जाऊ लागला लवकरच पुरता भजनी लागला आणि राष्ट्रभक्तीच्या आणि हिंदू इतिहासाच्या कथा ऐकत ऐकत आपण परत हिंदू समाजात प्रकटपणे येण्याचे मान्य करिता झाला तो फार धीट होता आम्ही नको म्हणून पाहिले तरी शुद्धी संस्कार होताच त्याने आपले ख्रिश्चन नाव बदलून हिंदू नाव सरकारी लिखाणात दाखल व्हावे म्हणून आवेदन अर्ज केले पाद्री येई तरी प्रार्थनेस जाईनासा झाला बारी रागावला आणि त्यास वॉर्डरीवरून काढून टाकीन म्हणून धमकी दिली पण पर्यवेक्षकाने तिकडे लक्ष दिले नाही तो हिंदू झाल्यावर दिवाळी दसऱ्यास हिंदू देवळात कारागाराबाहेर सुटी घेऊन जाई तिलक लावी आणि विवेकानंदादी पुस्तके आणि हिंदू इतिहासातील वीर भक्तीने वाची आमच्या संस्थेस तो आपल्या तुटपुंजा बारा आणि महिना पगारातून चार आणि नियमाने देत असे वसाहतीत शुद्धी कार्याला बंदिवान जगत जसे अनुकूल होत चालले तसे तसे तेथील स्वतंत्र हिंदू जगत म्हणजे हिंदुस्थानातून गेलेले व्यापारी अधिकारी शिपाई आणि बंदीवानांची त्या अंदमानातच जन्मून वसलेली प्रजा हेही अनुकूल होत चालले तिकडे या लोकांनी बांधलेली हिंदूंची देवळे आहेत त्यात प्रथमत शुद्धीकृत हिंदूंस घेण्याची अडचण पडे पण पुढे ती सर्वस्वी दूर झाली आणि दसरा दिवाळी आदिक हिंदूंच्या समारंभात शुद्धीकृत हिंदू अगदी इतर हिंदूंसह रामायण पाठात दर्शनात पंक्तीत रंगून गेलेले दिसू लागले लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर